राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोहीम हाती घेतली आहे. प्रमुख रस्त्यांवरील खड्डे 15 डिसेंबर पर्यंत भरण्यात येतील तर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे 30 डिसेंबर पर्यंत बुजवण्यात येतील अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे महिन्याभरात राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत. मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण होत असते, त्यामुळे अनेक लहान मोठे अपघातही होत असतात. पावसाळा संपताच रस्त्यांची डागडुजी करण्यात येत असते. खड्ड्यांचा विषय राज्य सरकारने गांभीर्याने घेतला असून खड्डेमुक्त रस्ते मोहिमेसाठी मंत्रालयात वॉर रूम उघडण्यात आली आहे. रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम येत्या 15 डिसेंबर पूर्वी पूर्ण करावायचे असल्याने यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे, ज्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे काम करणारे ठेकेदार उपलब्ध होत नसतील, टेंडरला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल अशा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः ती कामे पूर्ण करावीत अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दररोज 2 जिल्हे याप्रमाणे 30 नोव्हेंबर पर्यंत 34 जिल्ह्यात जाऊन तेथील रस्त्यांचा आढावा नामदार चंद्रकांत पाटील घेत आहेत. रस्त्यांच्या उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.